FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 11:58 झाली आहेत. ऐकूया ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या केरळ दौऱ्यावर आहेत. केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील त्रिप्रयार श्री रामास्वामी मंदिर आणि गुरुवायूर श्रीकृष्ण मंदिराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भेट देऊन पूजा अर्चना केली. कोची इथल्या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते 4,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 3 प्रकल्पांचं लोकार्पण होणार आहे. यामध्ये नवीन ड्राय डॉक सुविधा आणि कोचीन शिपयार्डच्या आंतरराष्ट्रीय जहाज दुरुस्ती सुविधेचं आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या LPG आयात टर्मिनलचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज नवी दिल्लीतल्या नवरोजी नगर इथल्या वर्ल्ड ट्रेड सेंटर इथं सहकारी संस्थांच्या केंद्रीय निबंधक कार्यालयाचं उद्घाटन करतील. मंत्रालयाच्या स्थापनेनंतर या निबंधक कार्यालयाच्या बळकटीकरणासाठी अनेक पावलं उचलल्याचं सहकार मंत्रालयानं सांगितलं आहे. अयोध्येत श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूजाविधींना कालपासून सुरुवात झाली आहे. काल प्रायश्चित्त विधी झाला. यावेळी रामघाटावरील विवेक सृष्टी आश्रमात कर्मकुटी पूजा झाली. आज परिसर प्रवेश विधी होईल. प्रभू श्रीरामांना मंदिराच्या संपूर्ण परिसरात फिरवण्यात येईल. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाचे सदस्य डॉ अनिल मिश्रा आणि त्यांच्या पत्नींच्या हस्ते सर्व विधी होत आहेत. हे विधी 21 जानेवारीपर्यंत सुरू राहतील. गर्भगृहाच्या सर्व सुवर्ण दरवाजांचं काम पूर्ण झालेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातल्या तरुणांसाठी सखोल निर्णायक परिवर्तन झालं असल्याचं मत केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी व्यक्त केलंय. राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त नोएडा इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पुढच्या 10 वर्षात देशात 10 लाख स्टार्टअप असतील आणि 1 अब्जाहून अधिक उत्पन्न असलेले 10,000 स्टार्टअप उभे राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात होणाऱ्या 20 षटकांच्या 3 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना आज बंगळुरू इथल्या M.Chinnaswamy मैदानावर खेळला जाईल. भारतानं या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.